श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला गुरु पौर्णिमा आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्येक जण काही ना काही सेवा करतात. कोणी स्वामी चरित्र सारामृत पठण करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करतं, तर काही जणांना गुरुचरित्र पारायण देखील करायचे आहे. तर मी आज तुम्हाला स्वामी महाराजांचा लिखित नामजप कसा करावा, त्याचे नियम काय आहे, तसेच लिखित नामजप केल्यावर आपल्याला त्याचे नक्की फायदे काय होतात याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. लिखित नामजप म्हणजे नक्की काय? प्राथमिक टप्प्याला आपण लेखन नामजप करू शकतो. आपण जप पहिल्यांदा लिहितो. या वयामध्ये आपण नामजप उच्चारतो, नंतर लिहिलेले आणि लिहिलेले योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्यावरून दृष्टी फिरवतो. म्हणजेच एक नामजप लिहिलेले आपले 3 स्मरण होते. हा नामजप करताना आपले डोळे, हात, बुद्धी आणि मन नामात गुंतलेले असते. त्यामुळे नामजप लिहिताना आपले मन भरकटण्याची शक्यता कमी असते. आपण जर नामजप जी वहीमध्ये लिहित असतो ती वही जर आपल्या वास्तूमध्ये ठेवली तर वास्तू शुद्ध होण्यास आणि राहण्यास सहाय्य होते. नामाची गोडी लागण्यासाठी आरंभी नामजप हाताने लिहिणे ही अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे आणि या सेवेमुळे आपल्याला लाभ देखील होतो. मग आता ही सेवा कोण करू शकतं? तर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. अगदी घरामधील लहान मुले, ताई दादा, आजी आजोबा, कोणी पण ही सेवा करू शकतो. ज्यांना लेखनाची आवड आहे अशी व्यक्ती लिखित नामजप करू शकते. आपण जेव्हा लिखित नामजप करतो ना तेव्हा आपले एकाच नावाचे 3 उच्चारण होत असते, त्यामुळे आपली सेवेमध्ये देखील लक्ष लागत असते. आपण जेव्हा जपमाळ घेऊन जप करत असतो तेव्हा आपले मन भरकटले जाते. तसेच लिखित नामजप करताना असे होत नाही, आपले मन हे एकाग्र राहते व आपले लक्ष देखील लिखनाकडे असते. आता आपल्याला स्वामी महाराजांचा लिखित नामजप कशामध्ये करायचा आहे, कोणत्या वहीमध्ये करायचा आहे? तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये गेला तर तुम्हाला लिखित नामजपाची वही मिळून जाईल. तुम्ही त्या वहीमध्ये आपल्याला लिखित नामजप करायचा आहे किंवा तुम्ही इतर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथं देखील तुम्ही लिखित नामजपाची वही आहे का हे विचारून बघा. तिथे देखील तुम्हाला ही वही मिळून जाईल. किंवा जर तुम्ही अक्कलकोटला गेला तर अक्कलकोटला देखील विक्रीसाठी अशी वही असते, तुम्ही ती वही देखील घरी आणू शकता. आणि जर तुम्हाला लिखित नामजपाची वही मिळाली नाही तर तुम्ही घरीच आपली फक्त एक नवीन नोटबुक घ्यायची आहे आणि त्या वहीवरती आपण लिहायचं आहे. आता लिहिताना आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचं आहे. तर पहिला नियम आहे, आपण स्नान करूनच लिखित नामजप करायला सुरुवात करायची आहे. तसेच आपण लिखित नामजप करत असतो तेव्हा लाल पेनानेच आपल्याला लिखित नामजप करायचा आहे. आपण निळ्या पेनाने देखील लिखित नामजप करू नये, तसेच काळ्या पेनाने तर चुकूनही आपण लिखित नामजप करायचा नाही. मग तुम्ही लाल बॉल पेन घेऊ शकता आणि त्याने लिखित नामजप करू शकता. आपण जेव्हा हा नामजप करत असतो म्हणजेच लिहित असतो तेव्हा आपल्याला रेषेवरतीच नामजप लिहायचा आहे. तसेच आपण जेव्हा एक नामजप लिहायला सुरुवात करतो मग आपण श्री स्वामी समर्थ लिहितो तर पूर्ण पेजवरती आपल्याला श्री स्वामी समर्थच लिहायचं आहे. तसेच आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र त्या नोटबुकवरती त्या पेजवरती 108 लिहायचा आहे. आपण तो अर्धवट सोडायचा नाही. 108 तो मंत्र जप त्या एका पेजवरती झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवरती परत 108 श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप लिहू शकता. आपण जेव्हा लिखित नामजप करत असतो तेव्हा जर आपल्याकडून एखादं नाव लिहिताना चुकलं तर आपण त्या पेजवरती त्या नावावरती खाडखोड करायची नाही, फक्त एक साधीशी रेष मारायची आहे आणि परत तुम्ही खाली श्री स्वामी समर्थ हे नाव लिहायचं आहे. आणि आपण जे काही वहीचे पेज आहे ते पेज देखील खराब करू नये. तसेच आपल्याला एखादं पान देखील मधून फाडायचं नाही. मग आपण हा लिखित नामजप कोणत्या पण भाषेमध्ये लिहू शकतो. तुम्हाला जी भाषा येत असेल, मराठी असेल, कन्नड असेल, तमिळ असेल, दुसरी कोणतीही भाषा येत असेल, तुम्हाला वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही लिखित नामजप हा करू शकता. आता आपण लिखित नामजप एकाने जर सुरू केला तर दुसऱ्याने पूर्ण केला तर चालेल का? तर तुम्ही असे देखील करू शकता. अगदी पूर्ण परिवार देखील ही लिखित नामजपाची वही पूर्ण करू शकता.
फक्त आपण ही अर्धवट सोडायची नाही. आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नाम जप करत असतो तेव्हा ती वही आपल्याला कुठेही टाकायची नाही, म्हणजे आपल्याला पायदळी पडू द्यायची नाही. एखाद्या स्वच्छ जागेवरच तुम्ही ती वही ठेवायची आहे. अगदी तुम्ही देवघरामध्ये देवासमोर जरी ही वही ठेवली तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा नाम जप करायचा नाही. इतर वेळेस तुम्ही हा नाम जप करू शकता. हे नाम जप पूर्ण झाल्यावरती आपण काय करावे? नाम जप पूर्ण झाल्यावरती आपल्याला जी काही लिखित नाम जपाची वही आहे तिच्या समोर बसायचं आहे. श्री देवताभ्यो नमः असे म्हणायचं आहे आणि तिच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. तुम्ही ही लिखित नाम जपाची वही अक्कलकोट मंदिरामध्ये अर्पण करू शकता. मग जेव्हा पण तुम्ही अक्कलकोटला जाशाल तिथे तुम्ही ही वही अर्पण करू शकता, किंवा एखाद्या मंदिराच्या पायाभरणीच्या वेळी देखील तुम्ही ही वही अर्पण करू शकता. आणि जर तुम्हाला तिथे अर्पण करायची नसेल तर अगदी तुम्ही ही वही तुमच्या घरामध्ये ठेवली तरी पण चालेल. जर आपल्या घरामध्ये ही वही असेल तर आपली वास्तू ही शुद्ध होत असते, तसेच स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. खरं तर ही वही म्हणजे आपल्यासाठी बॅलन्स आहे. जसे पैशांचा बॅलन्स आपल्याकडे असतो तसेच हा आपल्या सेवेचा बॅलन्स आहे. त्यामुळे तुम्ही ही वही मनापासून आणि श्रद्धेने पूर्ण करा आणि ही वही तुम्ही योग्य जागी ठेवायची आहे. मग अगदी लॉकरमध्ये कपाटामध्ये ठेवली तरी पण चालेल, किंवा तुम्ही देवघरामध्ये देखील ही वही ठेवू शकता. मग आता आपल्याला रोज 108 वेळास नामजप करायचा आहे का? तर असेही काही नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लिखित नामजप करू शकता. मग दुपारी 12 ते 12:30 फक्त या वेळेमध्ये आपल्याला नामजप करायचा नाही. तुम्ही अगदी सकाळी ही सेवा करू शकता किंवा अगदी संध्याकाळी झोपायच्या वेळेस देखील तुम्ही लिखित नामजप केला तरी पण चालेल. फक्त आपण जेव्हा हा नाम जप करत असतो तेव्हा त्या अगोदर तुम्ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. हे भगवंता, मी नाम जप अंक आरंभ करत आहे, आपण माझ्याकडूनच हा नाम जप करून घ्या. हा नाम माझ्याकडून चांगल्या प्रकारे देऊ, यामध्ये कोणतेही विघ्न काहीही होऊ नये अशी मी प्रार्थना करते. देवाला शरणागत भावे प्रार्थना केल्यावर नाम जप होण्यातील जी काही विघ्ने आहे ती विघ्ने देखील दूर होतात. तर आता हे नाम जप केल्याचे फायदे नक्की काय आहे? श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसं जसं जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. मग आपण या लिखित नामजपाला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हापासून सुरुवात केली तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.